पहिल्यांदाच पाट्यावरती काहीतरी बनवते, ते पण डायरेक्ट चटणी खास माझ्या यूट्यूब परिवारासाठी. आज ही पाट्यावरची चटणी. सो हे असं क्रश करून घ्यायचं पहिल्यांदा. खाल्लीस काय, कशी लागते? बसले तू बनवायची, तशी झाले काय? कशी लागते सांग जरा. चवीला चांगली आहे, लय भारी. बोल मग, लय भारी आहे. आणि सांग माझ्या पोरीला सबस्क्राईब करा. अरे आता हेडफोन लावा आणि हा जो आवाज येतोय ना तो फील करा. वेगवेगळ्या पक्ष्यांचा किर असा आवाज येतोय आणि कुठे कुठे असे पक्षी पण ओरडतात. सो मी आता सायलेंट राहते, तुम्ही आवाज ऐका. मागच्या झाडावरती पिकलेले आंबे आणि ह्या सीझनमध्ये मी पहिल्यांदाच पिकलेले आंबे बघते, कारण काही ह्यावेळेस आंबे आलेच नाहीत. आमच्या घराजवळ पण एक झाड आहे, त्याच्यावरती पण आंबे आले नाहीत, पण ह्या झाडावरती मागे आंबे आलेत आणि ते पण पिकलेत. आणि आता सकाळच्या वेळेस 6:30 आणि आम्ही आलो मॉर्निंग वॉकला. खाली आलो जंगलामध्ये, तिकडे चांगला मस्त रोड आहे आणि तिकडे मस्तपैकी फिरतं आहे. वॉर्मअप वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही रिटर्न घरीच जात होतो, तितक्यात आम्हाला हे आंबे दिसले. मी तुम्हाला दाखवते की किती पिकलेत आणि थोडे उंच आहे त्याच्यामुळे काढू पण नाही शकत आपण, पण मी तुम्हाला काय. आपण नेहमीप्रमाणेच इकडे खाली आज संध्याकाळी चालायला आलेलो आणि आज आम्ही जास्त लांब गेलो नाही, आपण आपल्याच प्लॉटमध्ये आहोत. वेगळं मागे बोरिंग वगैरे आहे, काजूची झाडे वगैरे लावले. तर काय झालं, आम्ही इथे फिरत होतो आणि अचानक करवंदीची जाळी दिसली इकडे आणि त्याच्यावर खूप सारे करवंद आलेत. मी पहिल्यांदा काढून बघते. आय नो की सगळेजणच करवंद खातात, पण ह्यावर्षी करवंद आंबे वगैरे खूप रेअरली आले, सो मला असं वाटलं की व्हिडिओमध्ये दाखवावं करवंद खाऊन. सो बघूया कसं लागतं. तर ओ एक पडलं, इट्स ओके, एक आहे हातात, खाऊन बघूया. गायज खूप मस्त आहे, थोडा आंबट आहे पण लय भारी आहे. तुमच्या तोंडाला पण पाणी आलं असेल ना, आलंच असणार. आणि आलं असेल तर नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही ह्या उन्हाळ्यात करवंद खाल्लीत की नाही. आंबे तर काय मी खाल्लेच नाही, पण करवंदाचा आनंद घेता आला. सो मी आता काय ठरवलं आहे की मी ही करवंद पाण्यावरती काढून घेणार आहे आणि घरी जाऊन आपण मस्तपैकी चटणी लावून करूया, चटणी करूया. तर त्यासाठी काय काय लागतं किंवा काय रेसिपी आहे, पण आजीला किंवा मम्मीला विचारूया, मला माहीत नाही. तर मी आता पान काढते, त्याच्यावरती आपण करवंद काढूया आणि घेऊन जाऊया घरी. सो हा लॉक शेवटपर्यंत बघा आणि करवंदाच्या चटणीचा आनंद घ्या. सो आपण आता करवंद काढूया. ओके, काही आहोत पाण्याचा कण करणार आहोत. त्यासाठी मी कुड्याचं पान घेतलं आहे, कुड्याच्या झाडाचं पान आणि काटा असा तोंडात धरला, कारण का वेळेला स्टिच करणार आहे असं, जसं की आपण कपडे बिपडे शिवतो त्या टाईपमध्ये. बनवलेलं कोण तुटलं. सो मी आता हे असंच रॅप करते करवंद घरी जाईपर्यंत, नाही तर पडतील सगळी इकडून तिकडे. सो असं गोल करूया फक्त, अशा हातात धरते. ओके, आता हे पाणी नाहीत. आम्ही करवंद आणले तर करवंदाची चटणी करायची. मग कशी करायची करवंदाची चटणी? मला करवंदाची चटणी करायची, करवंद धुवायची, त्यात बुकी घ्यायची, गूळ घ्यायचा, लसूण घ्यायची आणि ती चटणी पाट्यावर वाटायची. खोबरा घ्यायचा, चटणी कशी करतात. तर मम्मी आपल्याला सगळं देते सामान एका ह्याच्यात प्लेटमध्ये काढून. खोबरा आहे, मसाला, मीठ आणि मी लसूण सोलते इथं. आणि करवंद, करवंद पण दे मम्मी. किती घ्यायची एवढ्या खोबऱ्याला? ती हां दे, पहिले करवंद ठेसू ना आणि एवढे लसूण बस. मी पहिल्यांदाच पाट्यावरती काहीतरी बनवते, ते पण डायरेक्ट चटणी खास माझ्या यूट्यूब परिवारासाठी. आज ही पाट्यावरची चटणी. सो हे असं क्रश करून घ्यायचं पहिल्यांदा. असं करून आपण ते तर क्रश करून घेतले. आता मी ते असं ग्राइंड करणार आहे. हे बघितलेलं आजीला मी लहान असताना, आता कोण पाट्यावर करत नाही, पण आमच्याकडे पाट्या वगैरे आहे. मसाला व्यवस्थित
खोबरे आणि मसाला मी इकडे मिक्स करून घेते, म्हणजे मसाला प्लेट मध्ये राहणार नाही आणि आपण आता पाट्यावरती घेऊया हा करवंद जी आहेत ना, ही आपली ती थोडी अजून जाडच दिसतात मला, सो आपण थोड्या अजून थोडं ह्याला वाटूया मस्तपैकी जोर जोरात, थोडा मी जोर काढते आता, हलक्या त्याने वाटत होते मागाचपासून, आता हे झालंच पाहिजे बारीक। करवंदाच्या चटणीला मस्तपैकी तिखट आंबट असा इसेन्स येण्यासाठी आपण थोडस गूळ ह्याच्यात ऍड करणार आहोत। आता पहिली चेचून बारीक करून घ्यायची करवंद, आपली चटणी तुम्हाला दिसत असेल ह्याच्यात थोडी जाडी जाडी करवंद। गाईज मी भरपूर प्रयत्न केले ती बारीक करायचा पण माझ्या नि होत नाही आहे, सो आता मम्मी आपल्याला शिकवणार आहे की पाट्यावरती कसा मसाला बारीक करतात। अयो ह्याला उचलायची नाही, हो का करवंड त्याला झाली, आता फेरीचे म्हणार करवंदांची चटणी माझ्याकडून। केले तेव्हाचे रिझल्ट तुम्ही बघू शकता, अजिबात त्याच्यात करवंद दिसत नाहीत मला, अगदी सगळी बारीक झाले ते। गाईज फायनली आपली चटणी तयार आहे आणि दुपारची भाकरी वगैरे नव्हती, आता संध्याकाळची वेळ आहे, सो आम्ही ब्रेड्स घेतलेत गरम करून आणि आता आपण टेस्ट करूया चटणी कशी झाले। पण त्याआधी जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, आपले 500 सबस्क्रायबर प्लीज कम्प्लीट करा आणि त्याचबरोबर त्याच्या खाली असणारं बेल आयकन देखील दाबा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी। वाव गाईज मस्त झाले, एकदम मध्ये आंबट आणि थोडी तिखट जरा जास्त झाले आणि गूळ टाकल्यामुळे ना मस्त मध्ये मध्ये गोड लागते, असं स्पायसी स्वीट आणि वेगळाच टेस्ट होतो आहे मस्त। तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा, पाट्या असेल तर पाट्यावरती नक्की वाटून बघा, मस्त होतं पाट्यावरचं जेवण। करवंदाची चटणी आणि ब्रेड मी भाकरीसोबत खाल्ले पण ब्रेडसोबत अमेझिंग एक नवीनच डिश फॉर्म झाले आणि ह्याला मी नाव देईन। एक काम करूया, ह्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही कमेंट करून कळवा आणि तुमच्या आवडीनुसार ह्याला आपण नाव देऊ, सो प्लीज डू कमेंट आणि सबस्क्राईब करायला पण जगा लय भारे लागते आहे। तुम्ही देखील घरी खाऊन बघा, ब्रेडसोबत एकदा करवंदाची चटणी नक्कीच ट्राय करा। खाल्लीस काय, कशी लागते? मस्त झाले, तू बनवायची तशीच झाले काय? कशी लागते सांग जरा। चवीला चांगली, चवीला चांगली आहे, लय भारी, बोल मग लय भारी आहे, लय भारी। आणि सांग माझ्या पोरीला सबस्क्राईब करा, माझ्या पोरीला सबस्क्राईब करा। अरे वा, आपला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की चटणी बनवताना कसं वाटला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा, आणि तुम्ही कधी अशी करवंदाची चटणी बनवून खाल्ली आहे का ते पण कमेंट करा, पण प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।